नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा पुणेप्रेमी आम्ही. तर आज आपण पाहायला आलेलो आहोत ब्रह्मास्त्र ही मूवी. तर चला मग, जी हाईप लोकांनी क्रिएट केली गेलेली होती की ब्रह्मास्त्र मूवी असा आहे तसा आहे, तर ते आपण पाहूया. आणि खरंच रिअल लाईफ आणि रील लाईफमध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगची जोडी कशी दिसते ही पाहायला जाऊया. चला तर मग फर्स्ट आपण आत्ता आहे ना ब्रह्मास्त्र मूवी पाहून आलेलो आहोत. तर मला तरी हा मूवी खूप सुंदर वाटला. म्हणजे पैसा वसूल मूवी आहे आणि एक फुल फॅमिली ज्याच्यात थोडीफार कॉमेडी आहे, ॲक्शन्स आहेत, खूप सुंदर मूवी त्यांनी केलेला आहे. पण आलिया आणि रणबीरची रील आणि रिअल लाईफची जी केमिस्ट्री आहे ती कम्पेअर करणार होते. तर मूवीमध्ये जेवढी गरजेची आहे, म्हणजे जेवढी केमिस्ट्री हवी आहे तेवढी त्या दोघांमध्ये केमिस्ट्री दाखवली गेलेली आहे, ज्याच्यामुळे एक खूप छान असा दोघांचा बॉन्ड दाखवला आहे. केसरिया सॉन्ग, देवा देवा हे सॉन्ग तर ऐकलेच आहेत, तर हे खूप सुंदर प्रकारे त्यांनी मूवीमधील देखील घातलेले आहेत. पण बॅकग्राऊंड म्युझिक पण खूप सुंदर प्रकारे त्यांनी, ओव्हरऑल मूवी तुम्ही इंटू राहता बॅकग्राऊंड म्युझिकमुळे. ह्या मूवीची सिनेमॅटोग्राफी आणि VFX पण त्या लेवलला ट्राय केला गेलेला आहे. हॉलिवूडला ते मॅच करू शकले नाही आहेत, पण पहिला हिंदी मूवीच्या हिशोबाने VFXला खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी करायचा प्रयत्न केला गेलेला आहे. या मूवीमध्ये आपल्याला शाहरुख खानचा एक न्यू आणि वर्सेटाईल रोल पाहायला भेटतो, ज्याच्यात आपण एक वेगळं युनिक वेमध्ये, केमिओ त्यांचा आहे पण हा खूप सुंदर प्रकारे शाहरुख खाननी पोर्ट्रे करायचा प्रयत्न केला. पण त्याच्याच पॅरलेलमध्ये नागार्जुनला जो रोल दिला गेला होता त्याला एवढं जस्टिफाय करता आलं नाही डिरेक्टरला किंवा मूवी प्रोड्युसर्सला. मी जर बघायला गेलं तर हा खूप सुंदर मूवी आहे आणि माझ्या अकॉर्डिंग मी याला 4 स्टार रेटिंग देईल. आणि तुम्ही नक्की पाहू शकता हा तुमच्या फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत. मला हा मूवी कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुणे प्रेमी आम्ही, धन्यवाद.